नमस्कार, मी राकेश जोष्टे कोकण स्वाद ह्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन कबाब आणि त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. मी एका बाउलमध्ये 1/2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर मसाले पाहूया काय काय घेतलेत ते. चिकन कबाब मसाला घेतला आहे, चिकन मसाला घेतलेला आहे, 1/2 लिंबू, बटर घेतलेलं आहे, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, दही, चवीनुसार मीठ, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि हळद पावडर. आता आपण चिकन कबाब बनवण्यासाठी त्या चिकनला मसाले लावून घेत आहोत. सर्वप्रथम मी इथे 1/2 लिंबू पिळून घेत आहे. त्यानंतर 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. एक चमचा चिकन मसाला, मीठ चवीनुसार मी इथे 1.5 चमचा मीठ टाकून घेत आहे. हळद पावडर 1/2 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा, लाल तिखट 1 चमचा, धना पावडर 1 चमचा. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये चिकन कबाब मसाला टाकून घेत आहोत 2 चमचे. त्यानंतर इथे मी दही ऍड करत आहे 3 चमचे. दही ऍड करायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता चिकन कबाबला आपले सगळे मसाले व्यवस्थित लावून झालेले आहेत. आपल्याला आता हे मसाले सगळे मुरण्यासाठी 3 ते 4 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. चिकन कबाब बनवण्यासाठी मगाशी चिकन आपण जे मसाला लावून ठेवलेलं होतं त्याला आता 4 तास पूर्ण झालेले आहेत. 4 तासामध्ये मसाले त्यामध्ये चांगले मुरलेले आहेत. चिकन कबाब बनवण्यासाठी आपण एका वाटीमध्ये बटर घेतलेलं आहे. त्यानंतर कबाबला रोस्टेड करण्यासाठी, त्याला भाजण्यासाठी इथे एक स्टँड घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असं, अशा पद्धतीचा हा छान स्टँड आहे. त्यानंतर एक चिमटा घेतलेला आहे आपण इथे कबाबचे पीस पलटी करण्यासाठी. आता आपण चिकन कबाब बनवण्यासाठी तंदुरीचा फ्लेवर यायला पाहिजे त्या चिकन कबाबला, म्हणून आपण फ्लेमच्या भोवती कोळसे लावून घेतलेले आहेत असे गोल व्यवस्थित. आणि आता त्यावरती हे त्याचं हे लावून घ्यायचं आहे स्टँड. हे स्टँड लावल्यानंतर आता इथे गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि थोडं त्याला गरम होऊ द्यायचं आहे. आता कोळसे गॅसच्या फ्लेमनी चांगले गरम झालेले आहेत, त्यावरती आता हे स्टँड ठेवून घेत आहे. अशा पद्धतीने हे स्टँड ठेवलं आहे मी इथे आणि स्टँड थोडंसं आता गरम होऊन दे. गरम झाल्यानंतर आपण त्यावरती कबाब भाजण्यासाठी सुरुवात करत आहोत. कबाब चिकन आता आपण भाजत आहोत, त्यासाठी मी आता स्टँडवर एक एक चिकनचे पीस ठेवत आहे. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने एक एक पीस ठेवतो आहे. आता छान आपण ते भाजून घ्यायचे चांगल्या पद्धतीने. आता आपण त्यावरती थोडं थोडं बटर सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने.
आपण त्याला पलटी करून घ्यायचं आहे, दुसऱ्या साईडने जरा भाजून घ्यायचं आहे. बघू शकतो तुम्ही एक साईड अशी चांगली भाजलेली आहे. आता मी एक एक पीस पलटी मारून घेत आहे. अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची त्या स्टँडवरती हे पीस. कोळशांच्यामुळे कबाबला फ्लेवर छान येतो, कोळशांचा तंदूरचा फ्लेवर येतो. आता मी पलटी करून घेतलं आहे आणि थोडंसं हलकं त्यावरती बटर सोडणार आहे. आता मी थोडं गरम करून असं अशा पद्धतीने त्याच्यावर थोडं बटर सोडून घ्यायचं आहे. बटर सोडल्यामुळे काय होतं की त्याला फ्लेवर पण छान येतो आणि त्याचं मसाले जळत नाही. स्टँड हातामध्ये पकडून तुम्ही फ्लेमप्रमाणे ॲडजस्ट पण करू शकता, म्हणजे जसं तुम्हाला भाजून घ्यायचं त्या पद्धतीने भाजता येतं ते. आता मी हँडल हातात पकडून व्यवस्थित असं थोडं फिरवून घेत आहे, म्हणजे ज्या ठिकाणी कमी भाजलं आहे ते व्यवस्थित भाजलं जाईल. तुम्ही बघू शकता चिकन कबाब दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे, एकदम चांगलं भाजून झालेलं आहे आणि आता चिकन कबाब आपलं बनून तयार झालेलं आहे. चिकन कबाब बनून तयार झालेलं आहे आपलं. त्यासोबत पुदिनाची चटणी आणि कोबीचं सॅलॅड ह्याबरोबर खायला खूप छान लागतं. तर अशा पद्धतीने आपलं चिकन कबाब बनून तयार झालेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकण स्वाद चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.